नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धेश जांभवडेकर. या हफ्त्यात वीकेंडच्या दावमध्ये नक्की काय होणार आहे याची माहिती मी आज आपल्याला देणार आहे. मेघा आणि सई डेंजर झोनमध्ये असतील हे निश्चित. तुमच्यापैकी बरेच लोक मेघा आणि सईचे फॅन आहात, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नाहीतर मला शिव्या घालाल. आपल्याला माहितीच असेल की या वीकला वोटिंग लाईन्स बंद आहेत, म्हणजेच या हफ्त्यात एकही कंटेस्टंट एलिमिनेट नाही होणार. याचे कारण आहे ऋतुजा धर्माधिकारी. जसं की आपण पाहिलं, टास्क दरम्यान ऋतुजाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे आणि म्हणूनच वैद्यकीय कारणांमुळे ऋतुजा हिला हा खेळ मध्येच सोडावा लागला. मग आता वीकेंडला नक्की होणार तरी काय हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्या सर्वांनाच लागली आहे. एक लक्षात घ्या, घरातल्या कंटेस्टंट्सला हे माहीत नाही की या वीकला वोटिंग लाईन्स बंद आहेत आणि म्हणूनच मांजरेकर जशा रोकटोक भूमिकेत आपल्याला प्रत्येक वीकेंडला दिसतात तसेच दिसतील. सगळ्यांनाच माहीत आहे की मेघा आणि सई यांना प्रेक्षकांची भरभरून मते मिळतात, म्हणूनच बिग बॉस या वीकेंडला एक ट्विस्ट निर्माण करताना दिसते. मेघा आणि सई या रविवारी आपल्याला डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसतील. घाबरू नका, हा फक्त एक शोचा ट्विस्ट असेल. सुशांत, अस्ताद व आऊ हे लोक सेफ असतील. शेवटचे दोन स्पर्धक म्हणजेच मेघा आणि सई यांना मांजरेकर तुमच्यापैकी कोणीतरी एक घरी जाईल असं सांगताना दिसतील. या घडीला उरलेल्या कंटेस्टंटचे रिॲक्शन बघायला खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. शेवटी मांजरेकर कंटेस्टंट्सला सांगताना दिसतील की या हफ्त्यात कोणीच घराबाहेर जाणार नाही व वोटिंग लाईन्स बंद होते असे देखील घरातल्या कंटेस्टंट्सला सांगण्यात येईल. हा असा काहीसा ट्विस्ट आपल्याला या वीकेंडचा दाव एपिसोडमध्ये बघायला मिळेल अशी पूर्ण आशा आहे. मला फेसबुक व ट्विटरवर डायरेक्ट ऍड करू शकता आणि तुमचे प्रश्न मांडू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा. मेघा आणि सईचे फॅन असाल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी. धन्यवाद.